महाराष्ट्रावर सध्या अवकाळीचं संकट पाहायला मिळतंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार गारपीट झालेली आहे. नाशिक जिल्ह्याला तर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. तर बीड, अहमदनगर, यवतमाळ आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं समाधान व्यक्त केलंय. नाशिकच्या बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. तर बागलाण तालुक्यातील करंजाड, जायखेडा आणि वाघेळे या परिसरात मोठी गारपीट झाली आहे. अचानक कोसळलेल्या या गारांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर बळीराजाच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. कारण गेल्या 3 दिवसांपासून सततच्या अवकाळीमुळे कांदा, मिरची आणि टोमॅटोसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिकमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. बागलाण तालुक्यात जोरदार गारपीट झाली आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.